तुम्ही वापरत असलेले लिपस्टिक, काजळ, फाउंडेशन सारखे कोणतेही कॉस्मेटिक प्रोडक्ट त्यांची एक्सपायरी डेट चेक करून तुम्ही घेता, मात्र नंतर प्रोडक्ट आपोआप खराब व्हायला लागतात तरी तुम्हाला त्याची कुजबूज लागत नाही. अनेकांना प्रश्न असतो प्रोडक्ट कधीपर्यंत वापरले पाहिजे, प्रोडक्टची शेल्फ लाईफ किती असते आणि ती शेल्फ लाईफ कशी ओळखावी. शेल्फ लाईफ म्हणजे एखादं कॉस्मेटिक प्रोडक्ट जेव्हा तुम्ही वापरण्यासाठी उघडता तेव्हा त्या दिवसापासून पुढे किती दिवस तुम्ही ते वापरू शकता हा कालावधी. आता तुम्ही म्हणाल एक्सपायरी डेट पर्यंत प्रोडक्ट वापरायचं असतं. आपण सगळेच एक्सपायरी डेट पाहूनच प्रोडक्ट खरेदी करतो, मात्र इथे थोडीशी गफलत होते. बऱ्याचदा आपल्याला प्रोडक्टच्या शेल्फ लाईफ बद्दल माहीत नसल्याने एक्सपायरी डेट येईपर्यंतच तो वापरतो. ते चुकीचं आहे. प्रोडक्ट वापरण्यापूर्वी एक्सपायरी डेट सोबत शेल्फ लाईफ चेक करणं गरजेचं असतं. पाहूयात शेल्फ लाईफ कशी चेक करावी. प्रोडक्टवर एक झाकण उघडल्याचं चित्र असतं. या चित्रावर एक आकडा आणि वाय किंवा एम लेटर लिहिलेलं असतं. वाय म्हणजे इयर आणि एम म्हणजे मंथ. तितके वर्ष किंवा तितके महिने हे त्या प्रोडक्टची शेल्फ लाईफ असते. आपण उघडलेलं एखादं प्रोडक्ट त्याच्या शेल्फ लाईफ एवढंच आपण वापरलं पाहिजे.